बाबुडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे रग्गी हंगामाच्या पेरण्या लांबल्या असून दिनांक चोवीस नोव्हेंबरपर्यंत एकसष्ट पॉईंट पस्तीस टक्के पेरणी झाली आहे पेरणीला उशीर झाल्याने अल्पावधीत येणाऱ्या हरभऱ्यांची पेरणी सर्वाधिक झाली आहे मात्र चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात तुरळक पाऊस होत आहे यामुळे तूर हरभऱ्यांवर अडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे यामुळे शेतकरी चिंतेत आहे मात्र जोरीला पोषक वातावरण झाल्याने पीक जोमात आहे जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली आहे यामुळे खरीप हंगामातील पिकांची काढणी करण्यासाठी एक महिना उशीर झाला काढणीनंतर पाणी साचल्याने शेतीची मशागत करण्यास अडचणी येत आहे